वा प्रशांत, वास्तुशांत झाल्यासारखं वाटतं. इतकं सुंदर या भवनातील गीतं पुराणे, कारण निगेटिव्ह एनर्जी निघून जावी यासाठी इतकं सुंदर गाणं दुसरं, आणि ते साक्षात वसंतराव देशपांड्यांच्या आवाजातलं. मग काय विचारता, बहारदार. मला असं वाटतं की सुकुमार, आज कुमार गंधर्वांची गाणी होत आहेत, त्यामुळे सुकुमार गळ्याचा जितेंद्रिय वसंत आविष्कार आज आम्हाला प्रशांत काळुंद्रेकर देतो आहे. आणि त्यामुळे सांगा असं वाटतं, नवे सूर आणि नवे तराणे म्हणताना जो जोक कंस तो लावला तासमध्ये, क्या बात आहे. कंसातल्या बऱ्याच गोष्टी त्याने खुल्या केल्या होत्या. आणि मला आठवतं की म्हणजे बघा कसं आहे की दुःख हे जे आहे ना, हे या लोकांच्या वाटेला यायला पाहिजे. वसंतराव देशपांडे काय किंवा जितेंद्र अभिषेके काय, कुमारजी काय किंवा शांताबाई शेळके काय, वसंत कानिटकर काय, यांच्या वाचायला भरपूर दुःख यावीत असं वाटतं. गोब देवल काय संशय कल्लोळ देणार आहे, याचं कारण सांगतो तुम्हाला. त्यांच्या वाट्याला आलं ना की त्याचं सुंदर गाणं होतं, आणि आपल्या वाट्याला आलं ना की ते रडगाणं होतं. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा माणूस हा मरेपर्यंत शेवटी आपला फायदा बघणारच असतो. रसिक होऊन फायदा घेण्यात काय वाईट आहे ना, तो जर संगीतकार होत असेल आणि गायक होत असेल तर. मग एवढंच मला आठवतं, राधा भावे म्हणाल्या होत्या शांता शेळकेंच्या या गाण्याबद्दल की दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते आणि का त्याचे फुल पाखरू करता येते, किंवा दुःखालाही घट्ट उराशी धरता येते आणि का त्याची सुंदर कविता करता येते, आणि वातीमध्ये पीळ बरोबर असल्यावरती बघा हां, रिसेशनचा आणि इन्फ्लेशनचा हा शेर आहे की वातीमध्ये पीळ बरोबर असल्यावरती संपून गेले तेल तरीही जळता येते, संपून गेले तेल तरीही जळता येते. तुम्हाला सांगतो परिपक्व विचारांचा संगीत दिग्दर्शक म्हणजे काय, हे बंध रेशमाचे नाटक बघितल्यानंतर जितेंद्र अभिषेकींबद्दल हे शब्द जे न बोलता ऐकू येतात कानांमध्ये. आणि अभिषेकींची दोन रूपं आहेत, एक धुंद आहे तर दुसरं तप्त आहे, एक शांत आहे तर दुसरं क्षुब्ध आहे, एक हसरं आहे तर मागे अश्रू लपवणारे गढूळ असं ज्याचा कधी थांग लागत नाही असं एक तळ आहे, कारण ते कायम अबोल असायचे, जास्त बोलत नसत ते. गंमत म्हणजे अभिषेकी गातात तेव्हा ही दोन्ही रूपांची सरमिसळ होत होत त्यांचं गाणं खुलत असतं. म्हणजे कसं होतं, क्षणात मेहनतीने खूप कमावलेला लवचिक स्वर कडक आणि प्रखर होऊन जातो, तर क्षणात रेशमा इतका तलम आणि मृदू असा आवाज आकाशात तेजळून जाणारी लखलखणारी वीज होऊन जाते, तर कधीकधी भळभळणाऱ्या वेदनेसारखं काळीज उसवत जाणारी एखादी लकेर त्यांच्या गळ्यातून निघून जाते. जणू काही शिकार करण्यासाठी नव्हे तर शिकार होण्यासाठी ते स्वरांच्या रानामध्ये फिरत आहेत असं वाटायला लागतं. आणि मग शांताबाईंचं हे गीत, हे बंध रेशमाचे, ही काट्यांची मखमल वाटते आणि म्हणावं असं वाटतं, प्राण आहे तोवरी सप्राण हे साहू नघे, आणि तापले आहे तर तारा तोवरी गाऊ नघे, हे गाणं आहे. हे गाणं जे आहे याच्यानंतरचं, त्याच्या आधी तुम्हाला प्रत्येक रागाचा चेहरा, म्हणजे मला आठवते खळे साहेबांची रचना होती आकाशी फुलला चांदण्यांचा मळा, तर मी म्हणेन की या गायनी खुलला रागमालिकांचा मळा, ही हिंडोलपासून ते म्हणजे उठल्यापासून ते झोपेपर्यंत सगळ्या दिनक्रमाची दिनचर्या ज्या रागातनं त्यांनी नटवली आहे जितेंद्र अभिषेकींनी, मला वाटते सवाईमधलं त्यांचं सादरीकरण होतं आहे, ती आपल्यापुढे प्रशांतजी सादर करतात. हिंडोल गावत सब हिंडोल गावत सब हिंडोल गावत सब हिंडोल 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 गावत सब हिंडोल गावत सब हिंडोल गावत सब औरव कल्याण हिंडोल गावत सब औरव कल्याण ठाट हिंडोल गावत सब हिंडोल गावत सब हिंडोल गावत सब औरव कल्याण ठाट औरव कल्याण ठाट भूपाली सुध सुरत भूपाली सुध सुरत भूपाली सुध सुरत छाया नट राग 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 छाया
विलावन बंगा विलावन बंगा विलावन बंगा विलावन बंगा शंकर सुतराधा शंकर
जौनपुरी अति मनोहर जौनपुरी अति मनोहर।